पालघर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध केळवा बीचवर एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे आणि त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा लाभलेल्या या बीचवरच्या पाण्यामध्ये उतरण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही आणि अशावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये 20 ते 25 जणांना इथं आपला जीवही गमवावा लागलेला आहे. मात्र तरीसुद्धा इथं कुठलाही सूचना फलक तसंच सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक सुद्धा उपलब्ध नाहीयेत. नुकत्याच घडलेल्या रायगड मधल्या मुरुड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. इथे बऱ्याचशा उन्हाळ्या इथे एक सुद्धा सुरक्षा रक्षक मला आजपर्यंत आतापर्यंत दिसला नाही. इथे मला जवळपास 1-1.5 तास झालाय पण एक सुद्धा सुरक्षा रक्षक दिसला नाही आणि कोणी मला इथे गार्ड दिसला नाही किंवा पोलीस दिसला नाही की त्यांनी मला इथे अवॉइड केले कुठे जाण्यात टाळ्या लावले. एकदम मस्त आहे पण इथं काही सुरक्षा नाही. काही मध्ये गेलं तर काही कुठलाही बोर्ड बीड लावले नाही. बाकी सर प्रकार येतो म्हणजे बोर्ड नाही, सुरक्षा तर नाही, काही झालं तर कोणी सिक्युरिटी नाही. लहान मुलं येतात आणि सर्व येतात, लहान मुलं येतात, मोठी येतात, सर्वांनाच फिरायला नाही येत. तरी कोणी काय तरी अशी सुरक्षा पाहिजे जे कसा बोलत काय पण मूल पडला किंवा गेला कुठे तर ते आपल्याला काय हेल्प करू शकते अशी काय इकडे पाहिजे काहीतरी सुरक्षा पाहिजे. इकडे समुद्राची खरं पाहिजे लोकांना माहिती नसते आणि आजकाल एवढे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात त्यासाठी तसं जर पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक असायला पाहिजे. किमान माहिती जरी असावी किंवा कुठपर्यंत जायला पाहिजे सीमा कुठपर्यंत एक निश्चित असायला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.